कोकणातील सागरी सुरक्षा राम भरोसे, किनारपट्टीवर सुरक्षा रक्षक नेमणार कधी, कामगार विभाग करतोय तरी काय? सागरी सुरक्षेचा मुद्दा कायमच ऐरणीवर असतो. मुंबईवर 26/11 हल्ल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या 37 लँडिंग पॉईंटवर सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. त्यानुसार मत्स्य विभागानं कामगार आयुक्तांकडे सुरक्षा रक्षक पुरवण्यासाठी पत्रव्यवहार केला, पण 3 महिने उलटूनही कामगार विभाग याबाबत उदासीन असल्याचं दिसून येत आहे. शिथिलता दिली आपल्याला शिक्षणात, 10वी MSA 8वी करा चालेल म्हणून, तर 8वी सुद्धा आपण डिप्लॉय करू. जर नाही शिथिलता दिली तर त्यांच्या क्रायटेरियाप्रमाणे त्या 266 मध्ये जर 10वी बसत असतील तर ते देऊ, नसेल तर आम्ही त्यांना दुसरा ऑप्शनही दिलेला आहे, ती जर शासन मान्यता मान्य नाही झाली तर आम्ही ओपन भरती घ्यायला तयार आहोत. तर कामगार विभागानं शैक्षणिक पात्रतेच्या मुद्द्यावर बोट ठेवत एक प्रकारे जबाबदारी झटकण्याचाच प्रयत्न केलाय. त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची भरती होते किंवा कोणत्या प्रकारच्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो किंवा कोणती यादी त्यांच्याकडे ठेवली जाते, मेंटेन केली जाते, हा त्यांचा हे आहे. परंतु जी मागणी आमची आहे ती आम्ही रितसर त्यांच्याकडे नोंदवलेली आहे आणि त्यांच्याकडून आम्ही लवकरात लवकर मिळायच्या अपेक्षित आहोत. शिक्षणाच्या अटीवरून 2 विभागांमध्येच मतभेद दिसून येतोय, त्यामुळेच सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया रखडली आहे. पण सरकार हे विसरतंय की त्याचा परिणाम सागरी सुरक्षेवर होतोय. काही अघटित घडलं तर जबाबदार कोण? प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.